जवळपास 150 कोटी लोक व्हॉट्सॲपला आहेत आणि त्यात सर्वाधिक संख्या अर्थातच आपली आहे. आपल्याकडे मुबलक वेळ आहे, त्यामुळे व्हॉट्सॲप असेल फेसबुक असेल, पण एक लक्षात घ्या म्हणजे ऑरकुट पूर्वी होतच, त्यांनी खूप मागे पण जाऊ शकतो आपण, कारण महाभारतामध्ये इंटरनेट होतो असं म्हणणारे आता मुख्यमंत्री आम्ही तेवढ्या मागे जातो, पण ऑरकुट आलं, त्याच्यानंतर फेसबुक आलं, व्हॉट्सॲप आहे, पण खऱ्या अर्थानं सोशल मीडियाचा प्रभाव जो वाढला तो तुमच्या असं लक्षात येईल प्रामुख्याने 2010-2011 सुमारास. तो कशामुळे वाढला तर अरब जगामध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीचं मुख्य वाहन व्हेईकल जे आहे ते होतं इंटरनेट, ते होतं सोशल मीडिया. आणि तिकडे क्रांती झाल्यानंतर सोशल मीडिया हा इतका महत्त्वाचा झाला की भारतीय जनता पक्षाचं 2014 जे पूर्ण कॅम्पेन आहे त्या पूर्ण कॅम्पेनच्या खर्चापैकी 20% खर्च हा केवळ सोशल मीडियावरचा आहे. सोशल मीडिया हा एवढा महत्त्वाचा आहे हे सामाजिक राजकीय संदर्भात सगळ्यांनाच कळून चुकतो. खरं म्हणजे काँग्रेस त्या तुलनेमध्ये बरीच मागे पडली, म्हणजे संगणक आणला राजीव गांधींनी, पण संगणकाचं पुढे काय करायचं हे काँग्रेसला नीट कळलं नाही, ते भाजपला फार नेमकेपणाने समजलं. आणि त्यामुळे आपल्या लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प असतील, इकडे नरेंद्र मोदी असतील, या सगळ्यांच्या निवडीमध्ये, सगळ्यांच्या निवडणुकांमध्ये, सगळ्यांच्या यशामध्ये मुख्य वाटा हा सोशल मीडियाचा. एक लक्षात घ्या, आपण अनेकदा नवीन पिढीशी म्हणजे तसे तरुण तुलनेनं कमी आहे म्हणून ज्येष्ठांना मुद्दाम सांगितलं पाहिजे. अनेकदा आपण काय करतो, आपण तरुण पिढीला गृहित धरतो, त्यांना आपण बोल लावतो बोलत नाही आणि तरुण पिढीशी आपण संवाद करत नाही. म्हणजे मी गमतीने सांगतो, माझे वडील आता 78 वर्षांचे आहेत, एकदा माझा एक मित्र अमेरिकेत, तो नासामध्ये संशोधक आहे, तो आल्यानंतर घरी त्यांना वडिलांचं दर्शन वगैरे घेतलं, गप्पा सुरू झाल्या आणि मी वडिलांना म्हटलं आप्पा, तर मी आप्पा म्हणतो, आप्पा म्हटलं माझा हा मित्र प्रणव, तो नासामध्ये संशोधक आहे. आता माझ्या वडिलांना नासा वगैरे काही माहिती नाही, ते विचारायचं ना नासा काय आहे. माझे वडील त्याला काय म्हणाले, नासामध्ये आहेस चांगलं काम करत, विचारा तरी तू काय करतोस, आपल्याकडे ज्येष्ठांना सगळं काय लागले तो उपदेश करायचा हे आपलं काम आहे. तरुणांना समजून घेणं, त्यांचं नक्की काय झालं आहे हे लक्षात घेणं हा विचारच करायचा. एक लक्षात घ्या, फेसबुकवर मी पण आहे, व्हॉट्सॲपवर मी पण आहे, पण फेसबुकवर मी असणं आणि फेसबुक सोबत जन्माला येईल याच्यामध्ये फरक आहे. ज्याप्रमाणे आपण इंग्रजी किंवा अन्य भाषा शिकलो तरी ती आपली मातृभाषा बोलते, समजा तुमची मातृभाषा गुजराती असेल, तुमची मातृभाषा मराठी असेल, तर तिच्याशी तुमचं जे नातं आहे ते नातं नंतर शिकलेल्या भाषेशी असतं. म्हणजे मी इंग्रजी कितीही शिकलो, कितीही चांगलं भाषण करून आलो, इंग्रजी वाचू आणि लिहू लागलो, तरीही मी इंग्रजी भाषेचा दुय्यम नागरिक असतो, मी पहिला नागरिक माझ्या भाषेचा असतो. त्याप्रमाणे फेसबुकची किंवा सोशल मीडियाची भाषा तुम्ही कितीही आत्मसात केलेली असली तरी ती तुमची दुय्यम भाषा असते, पण या पिढीची मात्र ती मातृभाषा आहे. त्यामध्ये ज्या सहजपणे त्या भाषेमध्ये किंवा त्या माध्यमांशी डील करतात, आणि केवळ फेसबुक आणि सोशल मीडिया नाही एकूणच माध्यमांशी. आता अनेक लोकांना असं वाटतं की लाईव्ह डिस्कशन तुम्ही स्क्रीनवर बघता, तुम्हाला असं वाटतं की खरंच लाईव्ह असतं, ते खरं लाईव्ह अजिबातच नसतं, ते अत्यंत कृत्रिम असतं. संतोष भाऊ आमच्या बसलेले तिथे, त्यांना विचारतो म्हणजे गंमत काय असते की स्टुडिओमध्ये मी एकटाच बसलेलो असतो, कोणीतरी सोलापूरला असतं, कोणीतरी मुंबईत असतं, कोणीतरी नाशिकमध्ये असतं, पण मुंबईत बसलेल्या माणसाला मी कुठं आहे ते काहीच माहिती नसतं. मला त्यांचा आवाज होतो तो 6 सेकंदानंतर येतो, ते काही वेळा चुकून ते बोलताना मी मध्येच अच्छा असं म्हटलो त्यांचं वाक्य तोपर्यंत पुढे गेलेलं असतं. त्यामुळे कुठल्याही माणसाला स्टुडिओमध्ये बसवणं हे बरं जिकिरीचं असतं. मी समजा सोलापूरमध्ये आमचा स्टुडिओ आहे आणि मी यांना म्हटलं की तुम्ही जरा स्टुडिओमध्ये बसा, यांची पंचायत अशी होती की पुढं दिसत काहीच नाही, फक्त इपी कानात आहे. आणि तिने सहज जरी असे डोळे केले लोक स्क्रीनवर म्हणतात असं ना करतात हे, त्यामुळे सगळे असे लोक घाबरलेले असतात. अशा वेळी पाठीवरच्या दप्तरांचं ओझ असा एक विषय मला करायचा होता. तर माझी समज अशी आहे की त्या विषयाशी निगडीत जे लोक आहेत त्यांना बोलावलं पाहिजे, आणि मग पाठीवरच्या दप्तरांचं ओझ ज्यांच्या खांद्यावर आहे त्या मुलामुलींना बोलवलं पाहिजे. ज्ञानप्रबोधिनी शाळे
माझ्या सगळ्या स्नेही होत्या आहेत. त्यांना मी म्हटलं तुझ्या नववीतल्या मुली जरा मला ते त्या शोसाठी. त्या नववीतल्या दोन मुली आल्या आणि त्या आपल्या याच्यामध्ये बसल्या, स्टुडिओमध्ये बसल्या पुण्याच्या. पण कसं तुझ्या पुण्याच्या स्टुडिओमध्ये बसल्या, मी तिथे मुंबईत. आणि बसल्यानंतर मला चिंता की लाईव्हमध्ये या मुलींनी गोंधळ करू नये. मी त्या मुलींना म्हटलं माझा आवाज ऐकतोय तू ना? म्हटलं हो येतोय. मग बघा मी प्रश्न विचारेन, नीट उत्तर द्यायचं. हो आम्ही नीटच उत्तर देणार. म्हटलं गोंधळायचं नाही, आम्ही कशाला बोलतो? तुमच्या मनात जे काही असेल तेच बोला, तेच बोलणार ना. माझं पोपट. आणि त्या मुलींनी तासभर इतकी अप्रतिम उत्तर दिली, म्हणजे माझ्या आजवरच्या उत्तम शोधपैकी तो एक होता. अप्रतिम उत्तर दिले, कुठे अडकले नाहीत, काही नाही. प्रश्न विचारला की सर दांदा दोन मिनिटं, अरे बरोबर दोन मिनिटं थांबायच्या, संपलं. पुन्हा पुढचा प्रश्न विचारला की लगेच पटकन, अजिबात अडचण नाही. याच्या उलट मी एखाद्या ज्येष्ठाला बोलावलो आणि त्याला मी सांगतो आता तुमच्याकडे आहेत फक्त शेवटचे 30 सेकंद. तो म्हणतो मला महाभारतातली गोष्ट आठवली. अरे 30 सेकंदामध्ये महाभारतातली गोष्ट कशी काय आठवून झाली? मुद्दा असा आहे की माध्यमांचं माध्यम अवश्य असे, माध्यम कवे नसे. या पिढीला हे माध्यम कळलेलं आहे, त्याला समजलेलं आहे की हे माध्यम कसं वापरायचं, या माध्यमाच्या सोबत कसं पुढे जायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की मुळामध्ये या पिढीचं आणि या मुला मुलींचं आकलन काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेकदा ते आकलन लक्षात न घेता आपण संवाद साधतो, कारण या पिढीकडे खूप माध्यम आहे ते आपल्याला माहितीच नाही. आपल्याकडे काय पुस्तकं, आपण पुस्तक वाचत जाण्याचे मोठे झालो, पुस्तकांचे माध्यमच आपल्याला माहीत नाही. म्हणजे मी गमतीने म्हणतो तिथे महिला काही आहेत, माझी बायको कथन डान्सर आहे, त्यामुळे मी बाहेर गेलो की सांगतो वाचाल तर वाचा, घरी गेल्यावर सांगतो नाचाल तर वाचा. पण मुद्दा असा की ही सगळी माध्यमं आहेत, या सगळ्या माध्यमांचा उपयोग कसा करायचा, ही माध्यमं कशी वापरायची, हे या पिढीला फार नीटपणे आणि नेमकेपणाने कळलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याकडे काय होतं, मध्यंतरी मला एकाने सांगितलं की लेख लिहा, त्या लेखाचा विषय असा होता वाचन संस्कृती किती महत्त्वाची आहे. मी स्वतः लेखक आहे, धावं पुस्तक माझं आलं असं कशा उल्लेख झाला, लोकांनी वाचावं अशी माझी इच्छा पण आहे. पण त्या लेखामध्ये मी लिहायला सुरुवात अशी केली, पण माझी अडचण अशी आहे की मी लिहायला सुरुवात करतो तेव्हा लिहून काय बोलेन ते मला माहितीच नसतं, आणि बोलायला सुरुवात करतो तेव्हा मी काय बोलेन हेही मला माहिती नसतं. इट इज सरप्राईज फॉर मी ऑल्सो. तसं मी ते लिहायला सुरुवात केलं आणि पहिलं वाक्य जे मी लिहिलं त्या वाक्याला तर बाई फारच थांबवलं. मी पहिलं वाक्य असं लिहिलं की वाचनामुळे माणसं शहाणी होतात, हे खरं आहे. वाचनामुळे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रुंद होतात, हे खरं आहे. पण वाचणाऱ्यांकडे बघून असं वाटत नाही. तुम्ही मुलांना सांगता की तू वाचलं पाहिजे, वाचल्यामुळे माणसं शहाणी होतात, मुलगा सांगणाऱ्याकडे बघतो पण तुझं असं का झालं? एक बहिमान म्हणाल्या की अहो मी माझ्या मुलीला ययाती वाचायला दिलं पण ती वाचतच नाही. म्हटलं बाई ययाती जर वाचायला दिली तर ती पुढे आयुष्यात काहीच वाचणार नाही. मला खांडेकरांविषयी फार प्रेम आहे, मी ययाती काय त्याच्या अनेक कादंबऱ्या वाचल्या, कोटेशन सह वाचल्या, अगदी अवतरण उद्धृत करत वगैरे सगळं झालं. पण म्हणून तुम्हाला ह्या पिढीशी बोलताना मात्र त्यांच्या पिढीशी आणि त्या समकालीन पद्धतीने बोलावं लागणार आहे. मला असं वाटतं की या पिढीची नक्की भाषा काय आहे. म्हणून सोशल मीडियाकडे जाताना पहिल्यांदा मी सगळ्या माध्यमांचा उल्लेख मुद्दाम करणार आहे की माध्यमं नक्की कशी बदलतात, माध्यमांची भाषा कशी बदलते. या पिढीला कळणारी माध्यम आणि तुमच्या पिढीला कळणारी माध्यम, म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की लग्न हो मुन्ना भाई नावाचा सिनेमा आपल्या वेळी जर आला असता तर आपण तो पाठला असता, कारण मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसाबद्दल बोलायचं म्हणजे एरंडेल पिल्यासारखा चेहरा करून बोललं पाहिजे असा आपला समज होता. या पिढीला कळलं गांधी हा प्रॉब्लेम नाही आहे, गांधी हे सोल्युशन आहे. आणि म्हणून लोक सहजपणे लग्न हो मुन्ना भाई आता सैराटसारखा सिनेमा येऊ शकतो आणि आरक्षी त्याची नायिका असते. तुम्ही कल्पना करा सौंदर्याच्या किती व्याख्या या लोकांनी मोडीत काढलेल्या आहेत, सौंदर्याची नवी परिभाषा या मुलांची आहे. आपल्या वेळच्या नायिका आपल्याला आठवतात का की अशीच नायिका पाहिजे, नायक असाच पाहिजे. फॅन्ट्रीचा जब्या हा नायक असेल अशा आपण कल्पनाच केली नव्हती, आर्ची नायिका असेल अशा आपण कल्पनाच केली नव्हती. पण आर्चीचं वेगळेपण आणखी आहे, ते वेगळेपण काय आहे की ते करते की जे नॉर्मली आपल्या सिनेमांमध्ये नायक करायचं, ती फटफटी चालवते,
ती बंदूक चालवते, ते एका अर्थानं नायकाचं अपहरण करते. मी सांगतो यासाठी की या पिढीची आपली एक सौंदर्य गोष्टी आहे, या पिढीची आपली एक परिभाषा आहे, या पिढीकडे आपला एक कंटेंट आहे, आणि या सगळ्या परिभाषेच्या जोरावर, या सगळ्या कंटेंटच्या आणि आशयाच्या स्तरावर ही पिढी पूर्णपणे वेगळी आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. आता मात्र अगदी साध्या घरातला मुलगा कुठेतरी अमेरिकेत असतो, त्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नीटपणे माहिती असतात, आणि म्हणून मला असं वाटतं की जागतिकीकरणानंतरचं हे जे बदललेलं जग आहे, बदललेलं माध्यम विश्व आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. माध्यमांच्या निमित्तानं बोलताना मी जसं मग अशी म्हटलं की 2010 आणि 2011 नंतर प्रामुख्याने सोशल मीडिया लोकांना माहिती झाला, त्याचा प्रभाव काय आहे ते समजलं. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी आहे, तो फरक लक्षात घ्या. पूर्वीची जी माध्यमं आहेत, पूर्वीच्या माध्यमांची गंमत अशी होती की पूर्वीची माध्यमं आणि बाजारपेठ यांच्यामध्ये पेच होता. आताची माध्यम आणि बाजारपेठ याच्यात पेच नाहीये, कारण बाजारपेठेनेच ती माध्यमं उभी केली आहेत. म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुक हे तुम्हाला वाटतं की हे माध्यम अभिव्यक्तीचं आहे, पण बाजारपेठेसाठी हे फक्त धंद्याचं माध्यम आहे, हे फक्त बाजाराचं माध्यम. तुम्ही कल्पना करा, नरेंद्र मोदी परदेशात जातात, ते काही वेळा भारतात पण असतात, पण जेव्हा परदेशामध्ये जातात तेव्हा परदेशामध्ये गेल्यानंतर ते ज्याप्रमाणे दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांना भेटतात त्याचप्रमाणे मार्क झुकेरबर्गला पण भेटतात. करताना माहितीये की झुकेरबर्ग हा एवढा महत्वाचा माणूस आहे. हा जो बाजारपेठेचा मुद्दा आहे तो पण आपण तेवढ्याच लक्षात घेतला पाहिजे. झुकेरबर्ग फार छान सांगतो, तो म्हणतो फेसबुक हा असा देश आहे जो भारतापेक्षा आणि चीनपेक्षाही मोठा आहे, म्हणून बाकीच्या राष्ट्रप्रमुखांपेक्षा मी अधिक महत्वाचा आहे असं झुकेरबर्ग म्हणतो. एक मुद्दा खराच आहे की हे भांडवली प्रारूप आहे, म्हणजे तुम्हाला गप्प सांगतो. पूर्वी काय होतं, पूर्वी राजकीय पक्ष आपल्या बातम्या छापू घ्या यासाठी त्या पीठवरच्या पत्रकाराशी संबंध ठेवायचे. समजा कॉर्पोरेशनमध्ये जर महापौर असते तर ते कॉर्पोरेशन कव्हर करणाऱ्या वार्ताहराला सांगायचे की अरे या तुम्ही आपली बातमी, नंतर ते म्हटले कशाला आधी बोलणार, संपादकाला सांगूया, नंतर ते संपादकाला सांगू लागले, नंतरचा काळ असा आला संपादक कशाला, मालकाला सांगू, आणि आता काळ असा आहे आपणच मालक बोलू, रिपोर्टरला सांगा, संपादकाला सांगा, मालकाला सांगा, त्यापेक्षा आपणच मालक. त्यामुळे माध्यम समूहाचा सगळा संदर्भ आता या दिशेने बदलतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे होत असताना सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि फेसबुक यांना नक्की काय केलेलं आहे त्याबद्दल आता आपण बोललं पाहिजे, कारण हे माध्यम तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हातात आहे. जसं मी मगाशी उल्लेख केला की बाकीची माध्यमं ही त्याच्यावर लोकांची मालकी नव्हती, या माध्यमांवर लोकांची मालकी आहे, लोक पत्रकार आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, पण हे होत असताना नक्की काय काय सुरू आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही कल्पना करा, काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी एका चित्रपट निर्मात्याने आत्महत्या केली, आणि आत्महत्या करताना त्यानं ती पोस्ट फेसबुकवर टाकली आणि काय म्हटलं, मी आत्महत्या करतोय. त्याला 3000 लाईक्स मिळाले, काय चाललंय काय. त्यापैकी कोणीही दुःख सोडा, त्यापैकी कोणीही तू कुठे आहेस, काय प्रॉब्लेम मध्ये आहे, मी येतो. मी माझ्या एका मित्राचा मध्यंतरी अपघात झाला आणि तो फेसबुक सेलिब्रिटी आहे. मित्र काही टाकलं ना की 800-900 लाईक्स, आपला हर्षण लोकर आहे, 800-900 लाईक्स शांतच. तो त्याचा अपघात झाला आणि अपघात झाला तो बिचारा पडला तिथे, तर फेसबुकवर फोटो टाकला माझा. त्याला असं वाटलं आता हॉस्पिटलमध्ये नाम लागलं, आपला पोरगा फेसबुकवर फेमस, काही टाकलं की 800-900 लाईक्स म्हणजे गमत आहे. त्याच्या आई वडिलांना असं वाटलं की आता हर्षला तो कशाला टाकतो फेसबुकवर, बाकीचे लोक येतील. त्याने हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला सांगितलं की जरा लोक जास्त येतील बरं का, जरा काळजी घ्या. आमचा पट्ट्या 7 दिवस होता हॉस्पिटलमध्ये, 7 दिवसांमध्ये त्याला एकही मॉडेल भेटायला, पण सगळ्यांनी काळजी घे, टेक केअर, आय एम यू. सगळे अंकाशाप झाले ना पुन्हा एकदा, आपण पुन्हा एकदा अंकाशाप झालेलो. इतक्या लोकांच्या लाईक्स, इतक्या लोकांच्या कमेंट्स सगळ्यांच्या, म्हणजे नेहमीचे त्याला 800 असतात ना, 1500 लाईक्स कमेंट्स मुकलं, पण यापैकी कोणीही मी तुझ्याकडे येतो आणि तुला बघतो असं म्हटलं नाही. याचं मुख्य कारण असं आहे की सोशल मीडियामुळे सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी झाली की आपण जे रिॲक्ट करतो, आपण जे बोलतो, आपण जे कमेंट करतो त्याच्या
की आपण घरात काय केलं हे सांगायचं नाही. आज ही भाजी गेली, आज ते आंबे गेले, आज मासे, आज चिकन, हे जे पर्सनल स्पेस जी आहे ती पर्सनल स्पेस वापरली जाते. आणि लक्षात घ्या, आपण काय तरुण तरुण असं म्हणतो, माझं उलट म्हणतो, तरुणांपेक्षा सुद्धा मध्यम वयीन आणि ज्येष्ठ लोक फेसबुकचा सगळ्यात गैरवापर करतात.